जिल्ह्यातील कंधार शहरात माजी आमदार खासदार केशव धोंडगे विरोधात MIM भारतीय बौद्ध महासभा व सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी यांनी भव्य निषेध मोर्चा काढला. या मोर्चात महिलांचा विशेष सहभाग होता. पोलीस उपअधीक्षक सरोदे, कंधारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, गुन्हे अन्वेषण विभाग नांदेडचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त होता. तोंडगेंवर अनुसूचित जाती जमाती प्रबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करावा, राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंद करावा, बाबासाहेबांना अपशब्द बोलून भावना दुखावल्यासाठी त्यांचे पेन्शन बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी MIM चे अध्यक्ष हब्बूभाई म्हणाले की मुस्लिम बौद्ध एकत्र आले आहेत हे मनुवादी लोकांना सहन होत नाही, त्यांचा मनुवाद उफाळून येत आहे. 2019 च्या निवडणुकीत त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हिंदू वोट कितना इनके इनोर रामायण जलाने वाले हैं, हिंदू वोट इनको जब भी बायकॉट कर दिया है. दलित और मुस्लिम थे जो इनके खाने को खाने लगा के हमेशा काम करे. जिस दिन से दलित और मुस्लिम इनसे बाजू हटा है इनको घर का रास्ता बता दिया गया है. और हम इंशाअल्लाह आगे भी हम दलित और मुस्लिम जितने बहुजन वंचित अघाड़ी के लोग हैं इन सबको घर को बिठाने का काम करेंगे. और मैं अपने आपके चैनल के माध्यम से कहना चाहता हूँ ये 2019 को इनके बाद आज के बाद इनको कोई इलेक्शन में जगह नहीं मिलेंगी. बिल्कुल इनको और इनके बच्चों को बिल्कुल घर का रास्ता बता दिया जाएगा. ओके, थैंक यू सर. शिक्षित होतो, डॉक्टरेट होतो, त्यावेळेस त्यांचा सत्कार एखादी संविधान देऊन महात्मा फुले शाहू आंबेडकरांचं पुस्तक देऊन करायला पाहिजे होता. परंतु त्यांना पोतराजाचा ड्रेस आणि चाबूक देऊन, म्हणजे कुठल्याही समाजातल्या माणसानं उच्च शिक्षण घेतलंय म्हणजे तो त्याला लायक नाही असं म्हणायचं होतं. आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला काळीमा फासायची. जैलवाड साहेब, तुम्ही आज या भूमीमध्ये काम करता, चळवळीमध्ये काम करता. आदरणीय केशवराव धोंडगे जे इथं 35 वर्ष आमदार राहिले त्यांनी या ठिकाणी हिंदूच्या पण भावना रामायण जाळून केलेल्या आहेत. आणि कठारे नावाच्या प्राध्यापकांनी त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये आहेर म्हणून गौतम बुद्धाचं पुस्तक दिलं होतं ते पण जाळलेलं आहे. आणि असंच त्यांना ते पावत गेले, ते अनधिकृतपणे पुतळे पण उभे करतात. या बाबतीत तुम्हाला केशवराव धोंडगेला काय सांगायचं आहे, तुम्ही काय संदेश द्याला जर तुम्ही बाळासाहेबांचे अनुयायी आहात तर? नाही, त्यांनी गुराखी गडावर कुत्र्या मांजराचे ह्याचे त्याचे लग्नही लावायचं कार्य. भीमसैनिक आहेत आमचे, जे भीम मित्र आहेत आपले, बौद्ध बांधव आहेत सगळे. आज ह्या समाजामध्ये जे काही तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला पण कंधार तालुक्याच्या माध्यमातून ज्या वेळेस आपल्यावर ज्या बाबासाहेबांवर लाव घ्यायची वेळ येईल, संकट येईल, तेव्हा तेव्हा हा समाज नवयुग जमा होणार आणि उद्रेक करणार. जय 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 जय.